सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज मी निघालो आहे कुलस्वामिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला. त्यासाठी मी जाणार आहे 17411 डाऊन मुंबई तिरुपती कोल्हापूर या एक्सप्रेसने. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाऊया कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या दर्शनाला. आजचा दिवस संपूर्णपणे त्रासाचा होता. बदलापूरमध्ये आंदोलन झालं, सगळ्या रेल्वेगाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत, तर थोड्या वेळापूर्वीच गाड्या सुरळीत झालेल्या आहेत. 17411 डाऊन मुंबई कोल्हापूर तिरुपती एक्सप्रेस ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या दरम्यान धावते. ही गाडी रात्री 8:20 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून रवाना होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:20 ती छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला पोहोचते. या गाडीला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर या दरम्यान 19 स्थानकावर थांबा आहे. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर आहे 518 किलोमीटरचं आणि या गाडीसाठी तिकीट दर आहे स्लीपर क्लाससाठी 315 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 1995 रुपये, 3-टायर AC इकॉनॉमीसाठी 780 रुपये आणि 2-टायर AC तिकीट दर आहे 1205 रुपये. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढावा यासाठी रेल्वेने जुन्या प्रकारातील पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश म्हणजेच LHB प्रकारातील डबे या गाडीला जोडलेले आहेत. मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसमधून प्रवास करणारे रोज हजारो प्रवासी असतात. व्यवसाय, शिक्षण तसंच पर्यटनासाठी हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करत असतात. जुने ICF कोच आता बदलण्यात आले असून या एक्सप्रेसचे 23 कोच नवीन LHB कोचमध्ये बदलण्यात आलेले आहेत. वजनाला हलके आणि जास्त असून क्षमता असलेले तसंच स्वच्छतागृह असलेले नवीन LHB कोच लावण्यात आल्याने या रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. गाडीला बऱ्यापैकी गर्दी आहे. आपला कोच नंबर आहे M2 AC 3-टायर इकॉनॉमी. शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि गाडीने नुकतंच मिरज जंक्शन सोडलेलं आहे. पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये गाडी कोल्हापूर स्टेशनवरती असेल. दूर दूरपर्यंत जिथे नजर जाते तिथे आपल्याला शेतं दिसत आहेत आणि नुसतं शेती नाही तर ही ऊसाची शेती आहे. काळी कसदार जमीन ही कोल्हापूरची शान आहे. फॅक्टरी आणि गिरण्या नसल्यामुळे इथली हवा स्वच्छ आहे. सकाळचे 7:12 झाले आहेत आणि आता आम्ही उतरलो आहोत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरती. कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते महालक्ष्मी मंदिर हे अंतर 3.5 किलोमीटरचं आहे. मंदिराजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती रिक्षा मिळेल आणि 60 ते 80 रुपयामध्ये ती तुम्हाला महालक्ष्मी मंदिरापर्यंत सोडेल. तसंच तुम्ही कोल्हापूर सिटी बसनेसुद्धा प्रवास करू शकता. समोर ज्या बसेस दिसत आहेत त्या आहेत कोल्हापूरच्या सिटी बस आणि हे समोर दिसतं आहे ते आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूर रेल्वे स्टेशन. या स्टेशनची वास्तू जुन्या कवलारू दगडी प्रकारातली आहे.
1891 मध्ये या स्टेशनची सुरुवात झाली. आता आपण महालक्ष्मी मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. इथून काही अंतरावरतीच महालक्ष्मी मंदिर आहे, पण मंदिरामध्ये जाण्याआधी आपल्याला फ्रेश होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हॉटेल रूम बुक करणार आहोत. रात्रीच्या गाडीनेच मुंबईला परत जायचं आहे, त्यामुळे संध्याकाळपर्यंतच आपल्याला रूम हवी आहे. मंदिरापासून थोड्याच अंतरावरती केदारलिंग लॉज आहे. ह्या लॉजमध्ये AC किंवा नॉन AC रूम्स तुम्हाला मिळतील. 800 रुपये प्रति रूम ह्या दराने आज संध्याकाळपर्यंतची रूम आपण घेतलेली आहे. नॉन AC प्रकारची ही रूम आहे. ही आहे आपली रूम, थोडी छोटी आहे, पण रात्रीच्या गाडीने परत जायचं असल्या कारणाने ठीक आहे. फ्रेश झालो आणि आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. मंदिर परिसरामध्ये अनेक दुकानं आहेत जिथे तुम्हाला ओटीचं सामान, अगरबत्त्या, धूप, फुलं, हार, प्रसाद यांची अनेक दुकानं मिळतील. कशी दिली वेणी? 20 किती जोड बसलाय ना. किती क्यूट आहे. झोप आहे सर. झोप बघू, झोप झोप. तुझ्याच पायरी आहे. किती क्यूट आहे. आत आलं तर पायावर झोपून ये. गोड आहे रे तू. किती क्यूट आहे रे तू. हा आहे मंदिराचा पश्चिम दरवाजा, जिथून आपल्याला देवी अंबाबाईचं सहज दर्शन घेता येतं. नारळ, खण, साडी, फुलं, मणिमंगळसूत्र, बांगड्या, हळदी कुंकू हे सगळं ओटीचं सामान जवळपास तुम्हाला 600 रुपयापर्यंत मिळेल. या दरवाजातून आत प्रवेश केल्यावरती समोरच आपल्याला लाकडी नगारखाना दिसतो. सध्या इथे रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे. या प्रवेशद्वाराजवळच दगडी मोठी दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते. मेंढा आणि बैल यांचं शिल्पसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधीकधी अंबाबाई तर कधीकधी महालक्ष्मी असा केला जातो. गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक शहरात येत असतात. या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच, पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिलेला आहे. कोल्हापूर शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा नदीच्या काठावर झाली असं ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषावरून सांगता येतं. राष्ट्रकूटांनी ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रामणेश्वर या मूळ 6 गावांना सांधून त्यांच्या मध्यवर्ती महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे देऊळ 9व्या शतकात पूर्णत्वास नेलं अशी मराठी विश्वकोशात नोंद आहे. मंदिराच्या बाहेरील भाग उत्कृष्ट कोरीव कामांनी नटलेला आहे. भौमितिक आणि फुलांच्या नमुन्यांशिवाय भिंतीवर कोनाडे आहेत. प्रत्येक कोनाड्यात सूरसुंदरी म्हणजेच संगीतकार स्त्रिया आणि नृत्य करणाऱ्या अप्सरा यांची सुंदर शिल्पे आहेत, ज्यांना 64 योगिनी असे म्हणतात. मंदिराच्या मध्यभागी एक मोठा घुमट आहे आणि इतर 4 घुमट छोटे छोटे आहेत.
जे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चार मुख्य दिशांना आहेत. पूर्वेकडील सर्वात उंच घुमटाखाली देवी महालक्ष्मीचे गर्भगृह आहे. मध्यभागी असलेल्या एका मंडपाच्या खाली कूर्ममंडप या नावाचा सभामंडप आहे. पश्चिमेकडील सभामंडपामध्ये गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. उत्तरेला आणि दक्षिणेला दोन घुमट आहेत, ज्यांच्या खाली अनुक्रमे देवी महाकाली आणि महासरस्वतीचे पवित्र स्थान आहे. मंदिराचे पाचही घुमट तुलनेने अलीकडच्या काळात बांधलेले असल्यामुळे घुमटांची रचना आधुनिक आहे, ज्याचा आकार त्रिकोणी पायरीसारखा आहे. हे घुमट सध्या केशरी आणि फिकट पिवळ्या रंगामध्ये रंगवलेले आहेत. मुख्य मंदिर जवळजवळ पंचकोनी आकाराच्या दगडी भिंतीने वेढलेले आहे, जे संकुलाची सीमा म्हणून काम करते. भिंत आणि मुख्य इमारतीमधील मोकळी जागा दगडी स्लॅबने फरसबंदी केलेली आहे. सीमा भिंतीला चार बाजूंनी चार प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वार संकुलाच्या पश्चिमेला आहे. या प्रवेशद्वारातून देवीची मूर्ती सहज दिसते. महाद्वाराला लागूनच उंचावर नगारखाना आहे. ही एक लाकडी रचना आहे, ज्यामध्ये सनई चौघडा ही वाद्ये आहेत. ही वाद्ये आरती आणि इतर प्रमुख प्रसंगी वाजवली जातात. पूर्व दरवाजा नावाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावरती 18व्या शतकातील मराठा काळातील एक शिलालेख आहे, ज्याचे त्र्यंबक दाभाडे, यशवंतराव दाभाडे आणि भैरवजीराव गायकवाड या लष्कर प्रमुखांनी नूतनीकरण केले होते. 10व्या आणि 12व्या शतकात हे गाव शिलाहारांची राजधानी होती. मधल्या काळात वेगवेगळ्या शाह्यांचं राज्य अनुभवल्यानंतर मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर या गावास विशेष महत्त्व प्राप्त झालं. मराठा साम्राज्यात दोन भाग झाल्यानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन वेगवेगळ्या गाद्या निर्माण झाल्या. कोल्हापूरच्या गादीचा वारसा आजपर्यंत सुरू आहे. मंदिराचा गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदारानं 624 बांधलं आणि नंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला आणि त्याच्याच वंशातील गंडरादित्याने मंदिरावर कळस चढवला असं मानलं जातं. यादवांच्या राजवटीत 13व्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली आणि महासरस्वती या देवतांची मंदिरं जोडली गेली. खरं तर महालक्ष्मी मंदिराच्या आसमंतात अनेक देवतांची मंदिरं आहेत. मुसलमानी राजवटीत या मंदिराला वाईट दिवस आले होते, पण छत्रपतींचं राज्य स्थिरावल्यानंतर या मंदिराचा आणि तिथल्या देवतांच्या मूर्तीचाही अज्ञातवास संपला असं म्हणतात. अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली तर सुरुवातीला महाद्वार, चारही दिशांना द्वार, आत गेल्यावर मेंढा आणि बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्येच महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिरं दिसतात. महाराष्ट्रातील कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. या ठिकाणाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर वास्तुशास्त्रीयदृष्ट्या चालुक्य साम्राज्याचे आहे आणि ते 700 पहिल्यांदा बांधले गेले असावे. दगडी चबुतऱ्यावर बसवलेली 4 सशस्त्र आणि मुकुट घातलेली देवीची प्रतिमा वायूच्या दगडापासून बनलेली आहे. काळ्या दगडात कोरलेली महालक्ष्मीची प्रतिमा 2 फूट 8.5 इंच इतक्या उंचीची आहे. मंदिराच्या आवारात महाकालीच्या समोरील एका कोपऱ्यावर श्रीयंत्र कोरलेले आहे. मूर्तीच्या मागे दगडी सिंह म्हणजेच देवीचे वाहन उभे आहे. या देवीला 4 हात आहेत. खालच्या उजव्या हातात म्हाळुंगा म्हणजेच एक लिंबूवर्गीय फळ आहे. वरच्या उजव्या हातात तिने गदा धरलेली आहे आणि या गदेचे डोके जमिनीला स्पर्श करते. वरच्या डाव्या बाजूच्या हातात एक ढाल आहे. खाली डावीकडे एक वाडगा म्हणजेच पानपत्र धरलेले आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला महासरस्वतीचे मंदिर आणि उजवीकडे महाकाली मंदिर आहे. पहिले तोरण किंवा मुख्य तीर्थाचा दरवाजा. गर्भगृहातील या तोरणापासून काही फूट अंतरावर काळ्या पाषाणातून बनवलेले आणखी एक कमानीसारखे प्रवेशद्वार आहे. या फ्रेमवर्कवरती संपूर्ण मंदिराचा भार आहे. ललितबिंदू जो फ्रेमचा मध्यबिंदू आहे त्यावर गणेशमूर्ती स्थापित केलेली आहे. या भागाला सामान्यतः गणेशपटिका म्हणतात. दरवाजाच्या जांबांवरती कोरीव नक्षीकाम केलेले आहे. पहिल्या तोरणाच्या नंतरच्या भागाला पारंपरिकपणे दर्शन मंडप असे म्हणतात.
कारण तिथून देवीची मूर्ती सर्वात जवळून पाहता येते. हा हॉल अष्टकोनी थरांनी बनलेला आहे. त्यानंतर कूर्म मंडप येतो. इथे कासव बसवलेले असल्याने त्याला कूर्म मंडप म्हणतात. या सभामंडपातील शंखांमधून तीर्थ नावाचे पवित्र पाणी भक्तांवर शिंपडले जाते, म्हणून या मंडपाला आता शंखतीर्थ मंडप असेही म्हणतात. या सभामंडपाच्या छतावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही दालनांमध्ये अनेक खांब कोरलेले आहेत. त्यासाठी काळा कडप्पा दगड, बेसाल्ट, कर्नाटकी दगड इत्यादी वापरण्यात आलेले आहेत. दुसऱ्या तोरण मंडपामध्ये गणपती चौकाकडे जाणाऱ्या पूर्वीच्या हॉलप्रमाणेच दगडी तोरण आहे. भिंतींवर दोन्ही बाजूला जय आणि विजय नावाच्या द्वारपालांच्या दोन मूर्ती आहेत. जय विजयने एका रात्रीत महालक्ष्मीचे मंदिर बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. कुदळीच्या प्रतिमा या द्वारपालांच्या जवळ आढळतात. गणपती चौक हा सभामंडप गर्भगृहापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या मध्यभागी एक गणपती मंदिर आहे. कूर्म मंडप आणि गणपती चौक यादव वंशातील राजा सिंघन याने बांधलेले होते. देवी महालक्ष्मीच्या गर्भगृहापासून गणपती चौकापर्यंतचा मंदिराचा भाग काळ्या पाषाणाचा बनलेला आहे. कालचा दिवस खूप त्रासाचा होता. बदलापूरमध्ये रेल रोको झाला होता, त्यामुळे गाड्या सगळ्या अडवून ठेवण्यात आल्या होत्या. गाडी आली उशिरात, पण ती बिफोर टाईम पोहोचली कोल्हापूरमध्ये. 10 मिनटं आधी पोहोचली, पण प्रवास फारच हेक्टिक झाला. आणि एक गोष्ट मात्र छान झाली की दर्शन एकदम छान झालं. म्हणजे धक्काबुक्की न करता दर्शन झालं. असं दर्शन माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच घेतलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं. जेव्हा जेव्हा इथे आलेलो तेव्हा तेव्हा धक्काबुक्कीमध्येच दर्शन घ्यावं लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरतीसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.